सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। भावांनी मी एक व्हिडिओ बनवलेला होता एका जातीवादी कंटकावरती, तर तो जातीवादी कंटक धुळ्यामध्ये राहतो, त्याची आय डी तुम्हाला दिसत असेल बाजूला। याच्यावरती अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता। तर हा भाडखाऊ काय करतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये कमेंट करतो आहे, आणि हा बुद्ध धर्माचाच आहे बरं का, हा बुद्ध धर्माचा आहे, धुळ्यामध्ये राहतो, पण हा काय करतो आहे की आपल्या आई बहिणीच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी, तथागत गौतम बुद्धांच्या विषयी घाणघाण पद्धतीने पोस्ट करतो। तर ह्या जातीवादी कंटकाचा जेव्हा भीमसैनिकांना पत्ता मिळाला, मी अगोदरही सांगितलं होतं की हा धुळ्यामध्ये राहतो आहे बरोबर, पण जेव्हा कार्यकर्ते आपल्यामध्ये गेले आणि यालासुद्धा कळलं असेल की भीम कार्यकर्ते माझ्याकडे येत आहेत, तेव्हा हा शेपूट घालून पळून गेला। तर भीम कार्यकर्ते त्याच्या घरी गेलेले होते, काय प्रकरण घडलं व्हिडिओमध्ये बघा। तर बघितलं भावांनो कशा प्रकारे राडा होता, यांच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलं की हा भाड खाऊ अशाच प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो, अशा घाणेरड्या पोस्ट करतो। फक्त याच वेळेस नाही, याच्या अगोदरसुद्धा असे किस्से घडलेत। तर याला यांच्या घरचेसुद्धा म्हणतात की याला पकडा आणि भर चौकामध्ये मारा, तेव्हा याची अक्कल ध्यानावरती येईल। आणि भावांनो हा काल पळून गेला, हा पळून गेला तिथून घरापासून, पण हा पकडला जाणार, भीम कार्यकर्ते याचा शोध घेत आहे, याला भर चौकामध्ये आणून भीमटोला भेटणार। सांगण्याचा मुद्दा हाच की तुम्ही कुठल्याही समाजाचे असो, तुम्ही बुद्ध असो किंवा कोणीही असो, तुम्ही जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करसाल तर तो अपमान सहन केला जाणार नाही, तुम्हाला कायद्याचा नव्हे तर पहिले अगोदर भीमटोला भेटणार, तुम्हाला घरामधून उचलता येणार, तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहा बरोबर। तर ह्या मादर चोदाचा आता विषय हा आहे की याचा शोध चालू आहे आणि हा लवकरात लवकर पकडला येणार। पकडल्यानंतर जेव्हा याचा आला भीमटोला बसणार तेव्हाचा सुद्धा व्हिडिओ देतो तुम्हाला, पण याचा सध्याला आता शोध चालू आहे, हा पळून गेलेला आहे। तर भावांनो कमेंट करा, व्हिडिओ कुठून बघताय, जय भीम आणि जय संविधान।